नमस्कार, रायकोंडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आता आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त इथं राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा ठेवलेली आहे. आय वुड लाईक टू रिमाइंड यू ऑल, अपॅरंटली आवर प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू सेड, डॉक्टर बी आर आंबेडकर इज लाइक अ गॉड टू मी बिकॉज आई विल नेवर फॉरगेट हिज कॉन्ट्रीब्यूशन. Why would she said that? Let me tell you and let me explain you. Few years back, when women were eradicated in their homes, having sati system, having a parda pratha, where women weren't allowed to go out of their houses, they were forced to sit in the kitchen to work for the family, to work for, you know, the men of their family. And now, we women, we are running the countries, we are ruling the countries here. तर मनुस्मृती जर माझ्या भीमाने जाळली नसती तर किरण बेदी ह्या पदावर गेली नसती. तीच मनुस्मृती माझ्या भीमाला जर जाळली नसती तर प्रतिभाताई पाटील आज प्रेसिडेंट झाली नसती. आणि तीच मनुस्मृती जर माझ्या भीमाने जाळली नसती तर मी आज तुमच्या समोर माझे विचार सादर करताना उभी नसती. नावाच्या स्टेशनला बाबासाहेब आणि ते तिघं भावंड असे मस्त उतरले. सगळे जे गाडीतले प्रवासी होते ते सर्व प्रवासी आपापल्या मार्गाला निघून गेले. बाबासाहेबांना वाटत होत की मला घेण्यासाठी एकतर माझे वडील येतील, एकतर या ठिकाणी माझे आंबेडकर चित्तीन झाले. आणि त्या ठिकाणी स्टेशन मास्तर आला. स्टेशन मास्तरांनी विचारलं काय पोरांनो कुठे जायचंय. की कलम 19 सांगते की सर्व नागरिक समान असून ते त्यांना सर्व स्वतंत्र सामान्य विचारमंच व विचारमंचावरील मान्यवर व माझे समाज बांधव यांना माझा मानाचा अभिमानाचा क्रांतिकारी जय भीम जय भीम. कुराण कहता है मुसलमान बनो और बाइबल कहता है ईसाई बनो. कुरान कहता है मुसलमान बनो और बाइबल कहता है ईसाई बनो. गीता कहते हैं हिंदू बनो, लेकिन हमारे भारत देश का संविधान कहता है इंसान बनो. इंसान बनो नाव काय मित्र. सुमित महाजन. बर, आज तू कुठल्या टॉपिकवर बोललास. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वर्तमान लोकशाही या विषयावरती बोललो. एखादी स्टोरी सांग ना. सर, खरं तर हा स्पर्धा ठेवण्याचा एक मुख्य उद्दिष्ट असतो की लोकांना ज्ञान कळावं की विषय काय असतो. आणि तेच मी आज इथे स्पष्ट केलं दिसून येतं. कारण आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार फक्त बुद्ध धर्मासाठी आहेत का, तर नाही, ते सर्व धर्मांसाठी आहेत. आणि तेच मी मांडण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. कारण वर्तमानामध्ये आपण पाहिलं तर गढूळ झालेलं राजकारण असू द्या किंवा मग लोकांचे विचार असू द्या, या साऱ्याच गोष्टी आपण पाहिल्या तर खऱ्या अर्थानं त्या गढूळच झालेल्या आहेत. आणि तेच मी पारदर्शक करण्यासाठी इथे विषय मांडला. धन्यवाद. नाव काय तुझं आणि कुठल्या टॉपिकवर बोलला. माझं नाव जयेश विठ्ठल वावेसकर आहे. मी आंबेडकर तंत्रज्ञान आणि क्रांतीची दिशा याबद्दल बोललो. एक सारांश मध्ये सांग ना. बाबासाहेबांनी या समाजासाठी, या देशासाठी, इथल्या लोकांसाठी जे केलं त्याला तोड नाही. बाबासाहेब म्हणतात अर्धी भाकर खा, आपण आपल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण द्या. आपण खातो त्या भाकऱ्या नव्हे तर पितो त्या पाण्यावरसुद्धा बाबासाहेबांची सही आहे. मित्रांनो, मी तुम्हाला माझी सर्वांना नम्र विनंती आहे की सर्वांनी समाज कार्यात सामील होऊन सहयोग करावा. आणि जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा, राग द्वेष तृष्णा अहंकार लोभ आणि इतरांवर टीकाटिप्पणी बंद करा आणि बाबासाहेबांच्या रथाला हातभार लावा. जय भीम जय शिव. प्रियंका सोमनाथ शिरसा. जगामध्ये गरिबी तिथेच आहे जिथे शिक्षण नाही, म्हणून अर्धी भाकर खा पण आपल्या लेकरांना चांगले शिक्षण द्या, असा विचार देणारे बाबासाहेब स्वतः वेळ प्रसंगी उपाशी राहून बॅरिस्टर झाले. कर्तृत्व नारतृत्व मातृत्व हिमालयाच्या उंचीचे आहे. सह्याद्री एवढे बुलंद आणि बल्लाड आहे. त्यांची झुंज, त्यांचा लढा, मान सन्मान एवढा मोठा आहे की सरकारी कार्यालयात फोटो असणारी बरेच नेते होऊन गेली, पण मनात फोटो ठेवून ज्यांची पूजा जनता करते असे एकच विश्वरत्न होऊन गेले, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे लोक तो गुलामो को इन्सान बनाकर बादशाह बने. अरे लोक तो गुलामो को इन्सान बनाकर बादशाह बने, मगर गुलामो को बादशाह बनाने वाला बादशाह बाबा साहब थे. अरे हुए जमाने में कई बादशाह, पर बादशाहों के बादशाह बाबा साहब थे. नमो बुद्धाय. जय भीम. क्या बात. अच्छा, एक एक कलमे जनहित लोकले आहे. IPC 294 सांगते की कोणी आपल्याला. सर, आजचा जो प्रोग्राम आहे त्याचं नियोजनामागचं स्वरूप काय आहे.
सर्वांना सर्वप्रथम मानाचा जय भीम आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे आपण जे चार दिवसीय प्रबोधनात्मक कार्यक्रमाची तयारी केलेली आहे आणि त्या माध्यमातून आजच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 तारखेला आपण राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली होती सरदार वल्लभभाई पटेल सभागृहामध्ये. या ठिकाणी आपण सर्व खुला वयोगटातील लोकांसाठी म्हणजे विद्यार्थी दशेपासून तर मोठ्या लोकांपर्यंत आपण सर्व लोकांसाठी या ठिकाणी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा तयार करायची म्हणजे आपण आयोजित केली होती. बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं की मला 5 असे लोक तुम्ही द्या की समाजाच्या उद्धारासाठी खांबा पडतील. त्याच विचारांना धरून आपण लोकांमध्ये आणि विद्यार्थी दशेमध्ये ह्या भाषण करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण झाली पाहिजे या अनुषंगाने आपण या ठिकाणी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं. आपले समितीचे अध्यक्ष माननीय राधेभाऊ शिरसाट, खजिनदार माननीय नितीनभाऊ मोरे आणि तसेच समितीतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सर्वांनी मेहनत घेऊन सण आज हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि येणाऱ्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 तारखेला आपण चित्रकलेच्या स्पर्धेचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. 1 ते 7वीच्या विद्यार्थ्यांना रंगभरण आणि तसेच चित्रकला स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान गणेशपालन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि तसेच 14 तारखेला सुद्धा विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन समितीमार्फत करण्यात आलेले आहे. धन्यवाद. Boy, he was forced to walk out his classroom with a slate and a gunny bag, became the man who entered the parliament holding the greatest document of our country, became the man who entered the parliament holding the...